मराठी रेलटेल वर आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण लातूर रोड जंक्शन बद्दल माहिती पाहणार आहोत। सोबतच लातूर रोड आणि लातूर असे दोन स्टेशन काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। महाराष्ट्रातील तसेच भारतातील रेल्वेच्या विविध माहितीसाठी आपण ह्या चॅनलला म्हणजेच मराठी रेलटेलला सबस्क्राइब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, लातूर रोड रेल्वे जंक्शन हे महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम भागात येणारं लातूर ह्या जिल्ह्यात स्थित असणारं एक रेल्वेचं महत्त्वाचं जंक्शन आहे। परळी हैदराबाद आणि बिदर ते कुर्डुवाडी ह्या दोन लाईनवर असणारं हे स्टेशन समुद्रसपाटीपासून 647 मीटर एवढं उंच आहे। हे स्टेशन साऊथ सेंट्रल रेल्वेच्या सिकंदराबाद डिव्हिजन अंतर्गत येतं। येथील ट्रॅक्स हे सिंगल लाईन आहेत ज्यावर भविष्यात इलेक्ट्रिफिकेशन होणार आहे। लातूर रोड जंक्शनवर एकूण 3 ॲक्टिव्ह प्लॅटफॉर्म आहेत ज्यावर फक्त 36 ट्रेन थांबतात। जंक्शन असूनही खूप जास्त अशी वर्दळ येथे नाही आहे, पण हैदराबाद आणि पुणे या ठिकाणी जायला येथून खूप सोयीस्कर ठरते, त्यामुळे हे महत्त्वाचे जंक्शन आहे। स्टेशनची रेटिंग मात्र सरासरीच आहे। सिकंदराबाद ते साईनगर शिर्डी बेंगलोर एक्सप्रेस, औरंगाबाद हैदराबाद एक्सप्रेस, बिदर मुंबई एक्सप्रेस अशा काही महत्त्वाच्या ट्रेन्सचा येथे थांबा आहे। मित्रांनो, इथे लातूर रोड हे स्टेशन खरं पाहता चाकूर ह्या तालुका प्लेसचं मेन रेल्वे स्टेशन आहे। मग ह्याचं नाव लातूर रोड असं का पडलं असावं? आधीच्या काळी परळी ते हैदराबाद अशी एकच ब्रॉडगेज मार्ग ह्या भागातून जात असे व त्यावेळेस लातूर उस्मानाबाद कुर्डुवाडी ही ब्रॉडगेज रेल्वे लाईन अस्तित्वात नव्हती। मग हा परळी हैदराबाद रेल्वे मार्ग लातूर शहराच्या लांबून जात असल्यामुळे जवळपास 50 किलोमीटर लांब अंतरावर लातूर रोड येथे रेल्वेला हॉल्ट दिला जात असावा, ज्याचं लातूरला फायदा होत असे। परंतु लातूर रोड हे स्टेशन खरं पाहता चाकूर तहसीलच्या ठिकाणी येतं। तसं पाहिलं तर लातूर रोडच्या अगदी पुढील चाकूर नावाचं अजून एक स्वतंत्र रेल्वे स्टेशनसुद्धा आहे। पण मग पुढे नंतरच्या काळात लातूर कुर्डुवाडी हा रेल्वे रूट तयार झाला, जो लातूर रोड ह्या ठिकाणी परळी हैदराबाद मार्गाला कनेक्ट झाला। अशी काहीशी स्टोरी ह्या भागाची असू शकते। आज घडीला लातूर हे सेंट्रल रेल्वेच्या अंतर्गत आहे आणि लातूर रोड हे साऊथ सेंट्रल रेल्वेच्या अंतर्गत आहे। हे दोन्ही रेल्वे स्टेशन मराठवाड्यातील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन म्हणून सध्या ऑपरेटिंगमध्ये आहेत। नुकतेच लातूरच्या रेल्वे कोच फॅक्टरीमधून पहिल्या कोचचं प्रोडक्शनसुद्धा झालं आहे। जर तो व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर जाऊन पाहून घ्या। मित्रांनो, लातूर रोड जंक्शन आणि लातूर ह्याबाबत अजून कोणाला काही वेगळा इतिहास माहीत असेल तर आपण अवश्य कमेंट करून एक्सप्लेन करू शकता। वरील मी जी तुम्हाला माहिती सांगितली आहे ती एखाद्या स्टेशनला रोड असं केव्हा म्हणतात या संदर्भावरून सांगितलेली आहे। तरीही ह्या व्यतिरिक्त कोणाला एक्झॅक्ट माहिती असेल तर आपण अवश्य कमेंट करा। ह्या व्हिडिओमध्ये बस एवढंच। भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।